जय भीम नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. भगवंत काय म्हणतात, अक्ष कला परमाणू हे अणूचा 36वा भाग आहे. असे अनेक तत्वज्ञ येतील त्या परमाणूची फोड करतील. अठ्ठकला पा, भगवान बुद्धाजी या प्रकृतीचा अंतिम रहस्य सोडताना, सोडवणूक करताना अठ्ठकला हा शब्द योजलेला आहे. अठ्ठकला म्हणजे काय? अग्निवायू जल आणि पृथ्वी धातू आणि त्यांचे चार गुण या आठही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्म माती सूक्ष्म कण म्हणजे अर्थकलाप होय. अर्थकलाप हे या प्रकृतीचं भौतिक जगाचं अंतिम सत्य होय. हे समजायला तुम्हाला किती घाटचं पाहिजे आहे. सारी सोपी गोष्ट नाही आहे, धम्म एवढा सोपा नाही आहे. हे लोकीय सत्य म्हणजे परमाणू आपण म्हणतो समजण्यासाठी, पण हे अर्थकलाप आहे, हे अंतिम सत्य आहे भौतिक जगाचं. आणि लोकोत्तर सत्य निबाण परमन सुख जे उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठीची ही प्रतिज्ञा. चौथी, भगवंतांचा मार्ग अतुलय आहे, अतुलनीय. तुलना करता येत नाही. अपमान बुद्ध प्रमाण नाही, मोजपट्टी नाही, वजन नाही मोजण्यासाठी. भगवंताचा एक एक मार्गाचं एक एक अंग योग्यपणे आपल्याला आकलन करता आलं, चालता आलं योग्यपणे, तरच आपल्याला तिथपर्यंत संपूर्णपणे आकलन करण्याची. या चारही गोष्टींचं ज्ञान आपल्याला जोपर्यंत परिपूर्ण आपल्याला साकार करता येणार नाही तोपर्यंत एक इंच देखील धम्म चळवळ पुढे जाता जाणार नाही, धम्माचा प्रचार आणि प्रसार होणार नाही. म्हणून या शेवटच्या प्रतिज्ञा आहेत ना, शेवटच्या पृष्ठावर त्या पाठांतर करून राहायच्या. रोज आपल्याला जाणीव झाली पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्यावर कोणती जबाबदारी दिली आहे, कशी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे भगवंतांचा मार्ग अशा रीतीनं शोधणे, लोकांकडे जाऊन योग्यपणे हा मार्गस्थ संपूर्ण शोधण्याची प्रक्रिया. वेगवेगळ्या देशात जाऊन आलो, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या भिक्षूंच्या भेटी गाठी घेऊन आलो, खूप विभिन्नता आहे. त्यामुळे यावर्षी 2025 आणि 26 संपूर्ण भारतभरामध्ये 18 देशातला स्थवीरवादी भिक्षू संघ एकत्र येणार आहोत आणि जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी फिरणार आहोत. वेगवेगळ्या लेण्या आहेत त्या त्या ठिकाणी भेटी देणार आहोत. जवळपास 18 देशाचा भिक्षू संघ आणि धम्म धारण करण्यामधल्या ज्या 40 कंबठ्ठानाच्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये जी विभिन्नता दिसते, विपश्यना कंबठ्ठातल्या कंबठ्ठानाच्या अभ्यास करण्यामधल्या ज्या विभिन्नता दिसतात त्या एक समान यायला हव्यात यासाठी म्हणून प्रयत्नरत करण्यासाठी 7व्या संगायनाची गरज आहे. मी म्यानमारला मागच्याच वर्षी जाऊन आलो, त्रिपिटक गृहामध्ये हे 84,000 धम्मस्कंद चाळून आलो, पाहून आलो. दिवसभर नुसतं टक 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 बोलत होतो. हे धम्मलिपीमध्ये ब्राह्मी लिपीमध्ये लिहून आहे, त्यामुळे एक एक धम्मस्कंद स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आहे. तो परिपूर्णताचा हा साठा कसा संग्रह कसा कशा पद्धतीनं भगवंतांनी 14 प्रकारच्या ज्ञानाच्या आधारावर त्या समजावून सांगितल्या. आपल्याला एकाही ज्ञानाच्या आधारावर नाही समजावून सांगता येत. अधिक खमी चारिखम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय, हे सर्वसाधारण गोष्ट नाही आहे. हा उपदेश अर्हत भिक्षूंना ज्यांनी 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केल्या होत्या त्यांना हा उपदेश केला. एक भिक्षू एकटा जायचा, हे 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं कोणत्या स्वभावाची व्यक्ती आहे त्याला तसं ते 100 भावनेचा कंबठ्ठान द्यायचं. तर कंबठ खडी समाधी, उपचार समाधी, अर्पणा समाधी या संबंधीची ही अभ्यास करण्याची प्रक्रिया समजून घ्यायची आणि विपश्यना कंबठ्ठानाचा अभ्यास करून पाहता पाहता लोक शोतापन्न शकदागामी अनागामी अर्हत्व प्राप्त करायचे. तेव्हा कुठे असे लोक धम्म सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचे तेव्हा झालं बुद्धमय धर्ममय करण्याचं प्राबल्य हे येणार आहे. आणि हे करण्यासाठी म्हणून 7व्या संगायनाची घंटी यावेळेला मी इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये वाजवलं आहे की 7व्या संगायनाची तयारी या देशात करणार आहे. ठिकाण कोणतं निवडू ते निवडू पुढे, पण मात्र सगळ्या महाराष्ट्रावर जास्त जोर देणार आहे. तेव्हा 18 देशातला भिक्षू संघ वर्षावास संपल्यानंतर आम्ही जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊ. वेगवेगळ्या देशातले जे ओरिएटर भिक्षू आहेत, जे प्रचलन जे आहे त्या त्या देशातली भूमिका उठवणारे, बुद्धांच्या वाणीवर कमांड ठेवणारे लोक आहेत, असेच लोक अर्धा अर्धा 40-40 मिनिटं बोलतील. त्यामुळं अशा ठिकठिकाणी जिल्ह्याच्या परिषदा होतील,
2025 ला 26 ला संगायना होतील ठिकठिकाणी, आणि 26 नंतर 7व्या संगायनाची तयारी असेल. किती भ्रम आणि भ्रांती आहे, हा सद्धम्म धारण करायचा कसा, यामध्ये खूप विभिन्नता दिसते. त्यामुळे ही विभिन्नता दूर होऊन हे एक नियम एका सूत्रांनी चालल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी, यासाठी या संगायनाची गरज आहे. तेव्हा पूजनीय स्थविरवादी भिक्षू संघ, तो वर्षावासाच्या समाप्तीनंतर हे काम मात्र यावर्षी दीक्षाभूमीपासून सुरू होणार आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीपासून 18 देशातला भिक्षू संघ एकत्र येणार आहे, आणि जवळपास ही 18 देशातला भिक्षू संघ पूर्ण भारत भ्रमण करून या 7व्या संगायनाच्या तयारीला लागणार आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या उपासक उपासिकांवर तन मन धन, तुमची मुलं तुमच्या मुली, शिकलेले सवडले लोक, तुम्ही स्वतः रिटायरमेंट झालेले लोक, तुम्ही तर आमच्या बरोबरच असाव्या, काही गाड्या पण राहणार आहेत, ज्यामुळं जे जे रिटायरमेंट झालेले लोक आहेत त्यांनी देखील आमच्या 3 महिन्यानंतर जो संपूर्ण भारत भ्रमण होईल, महाराष्ट्र भ्रमण होईल, त्या काही लोकांनी तरी निश्चितपणे हा त्याग करावा. काही दिवस या धम्मप्रचारामध्ये आपण भिक्षू संघासोबत राहावं असा आग्रह तर आतापासून आवाहन करणार आहे. आणि जिथे जिथे ज्या ज्या जिल्हा स्तरावर हा मोठ्या मोठ्या सभा होतील, ज्या ज्या ठिकाणी लेणे आहेत त्या ठिकाणी भिक्षू संघ मुक्काम करेल, ज्या ज्या ठिकाणी लेणे आहेत, महाराष्ट्रातच जास्त लेणे आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात जास्त भर पडणार आहे. त्यामुळं आपले असलेले जास्तीत जास्त रिटायरमेंट झालेले लोक देखील त्या त्या विभागातले, त्यांनी खूप सहकार्य करण्याची गरज आहे. ज्या आधारावर पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्या चारही गोष्टीचे बंधनं जी लागलेली आहेत त्याची सुटका कशी करावी, या संगायनातून या सगळ्या प्रक्रिया सोडवणार आहोत. जेवढ्या जेवढ्या वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या प्रकारचे धम्माचा प्रचार प्रसार करतायत म्हणतायत, पण या प्रोसेस मधलं जात नाही, विभिन्नता आहे अभ्यासामध्ये, हे मी पाहून आलो, अनुभवून आलो. त्यामुळे या सगळ्या विभिन्नता या दूर व्हाव्या, एक समान मार्ग हा यश निवडावा, यातूनच या संगायनातून सगळ्या प्रकारच्या भ्रम आणि भ्रांती त्यांची सुटका होईल, सोडवणूक होईल, आणि हा संबंध इतिहास नव्यानं पुन्हा लिहिला जाईल. आणि या 7व्या संगायनानंतर सारं जगत कृतमय धम्ममय करणारी ही बाबासाहेबांची लेकरं सरसावतील, पुढे येतील. आता भेटलो तर भेटलो, मला नाही माहिती, माझ्याकडे हे म्हणते म्हणा 20 वर्षानंतर एक अर्ज भिक्षून माझ्यापर्यंत येणार आहे, माझ्याकडे येणार आहे, खूप फिरणार आहे, ते एकेका दिवशी 4-4 देशात जाणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे आता एवढा तरी वेळ दिला, माहिती नाही पुढे केव्हा वेळ देणार होतं, ते नुसते विमानानं फिरणार आहे. माझ्याकडे पैसा आहे का? पैसा नाहीये, पैसा नाहीये, पण म्हणते चालताय का? माझे तिकीट आता माझ्या हातात येतात, मी काय करू, भरकड उडून जात, मलाच माहिती आहे आता मी कुठे चाललो. त्यामुळं पुढे एवढी घाई असणार आहे या संपूर्ण प्रक्रियेत. महाराष्ट्राचा जो भिक्षू मध्ये मध्ये झालं, काही वानावानी झालं, ते काही लोक आमचे भिक्षू लोक गेले तिकडे राम मंदिरात, त्यामुळे लोक माझ्यावर किती बोलतात, किती फोन करतात, राहू म्हणते हे आमचे ते राहुल गोदेजी गेले होते, काही भिक्षू मुंबईचे गेले होते, हे राम मंदिर लोकांनी खूप किती टीका केल्या, काही काही असतात जाऊ द्या त्यांचं काय. त्यामुळं तर थोडस बाजूला टाकून द्यायचं त्यांना, जाऊ दे तुम्ही. आजही ही छाप आहे ना भिक्षू संघाची, ही भिक्षू संघाची छाप. अजूनही हे खरं आहे की राम मंदिरासाठी माती बिती बोध घ्यायची देणारे भिक्षू महासचिव म्हणून आहेत, लक्षात ठेवा, हे बरं नाही आहे. याची कमीत कमी उलाढाली आहे, तर सुधार होईल यामध्ये, आणि पुन्हा महाराष्ट्र हा संपूर्ण भिक्षू संघ हा उपासक उपासिका संघांना घेऊन बाबासाहेबांचं हे संपूर्ण सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची ही जा बाबासाहेबांची प्रेरणा या पूर्ण ही सबल होऊ द्या, आणि येणारा हा कालखंड असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा.